नाशिक जिल्हा ईपीए पेन्शनर फेडरेशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले, त्याचबरोबर निषेध आंदोलनही करण्यात आले. नाशिक जिल्हा ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशनने दिनांक 25 ऑगस्ट रोजी मोर्चा काढलाय. यावेळी संपर्क कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये राज्यात तसंच केंद्रात सत्ता आल्यामुळे आम्हाला परवानगी नाकारण्यात आली, याबद्दल खेद वाटतोय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष असल्याने शहीदांना अभिवादन करून हातात तिरंगा घेऊन पेन्शनर्स कामगार देश घडवणारे जगण्या इतकी तरी पेन्शन द्या, मोफत आरोग्य सुविधा द्या इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. केंद्र सरकारकडून ईपीएफ पेन्शनर्सची केलेली अवहेलना याबद्दल खेद व्यक्त करण्यात आलाय. तर याबाबत कामगारांनी आपल्या विविध मागण्या व्यक्त करत केंद्र सरकारच्या विरोधात आपली नाराजगी व्यक्त केली आहे. पीएस 95 जी कामगारांना मिळणारी 162 आस्थापनातील ही पेन्शन योजना 95 सुरुवात झाली. या पेन्शन योजनेला कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता मिळत नाही. जवळपास या देशामध्ये 70 लाख ईपीएफचे पेन्शनर्स आहेत. या पेन्शनरांना जवळपास 50% पेन्शनरांना 1000 ते 1200 रुपयेच फक्त मिळतात. या देशामध्ये राज्यसभेची कमिटी करण्यात आली 2011 आणि भगतसिंग कोश्यारी एक कमिटी करून त्या कमिटीने शिफारस केली होती की 3000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह आम्ही लागू करू. आणि त्यावेळेस निवडणुका होत्या, त्यावेळेस प्रकाश जावडेकर साहेबांनी सांगितलं की मी भाजपचा जरी कार्यकर्ता असलो तर उद्यापासून मी तुमचा प्रवक्ता म्हणून काम करेल आणि आमचं सरकार आल्यावरती 100 दिवसात आम्ही तुमची 3000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करू. आज 8 वर्ष उलटून गेले, या ईपीएस पेन्शनच्या बाबतीत केंद्र सरकार मोदी सरकार काहीही बोलत नाही, याचा जाब विचारण्याकरता सातत्याने आम्ही आंदोलन करतोय. आज 25 तारखेला संपूर्ण भारतभर आंदोलन करून या सरकारने आमची फसवणूक केली आहे. 8 वर्ष आम्हाला 1 रुपया वाढून दिलेला नाही आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आजचं हे आमचं आंदोलन आहे. जगण्या इतकी 9000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह द्या. त्याचप्रमाणे आरोग्य राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या आहेत. आमची मागणी आहे की सर्व पेन्शनरांना मोफत आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. हे सुद्धा आश्वासन शिर्डीमध्ये झालेल्या दत्तात्रय बंगारू कामगार मंत्र्यांनी सांगितलं होतं, त्यालाही 4 वर्षे उलटले, तेही काम केलं नाही. हे केंद्र सरकार कामगारांशी जुवाशी खेळत आहे. कोरोनामध्ये लोकांना पैसे नसल्यामुळे आमच्या अनेक पेन्शनरांनी प्राण गमावलेला आहे, तरी या सरकारला दयामाया येत नाही. म्हणून आमचा हा जो आजचा मोर्चा आहे हा संपूर्ण देशभर आहे आणि आम्ही या केंद्र सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही दिलेलं आश्वासन पाळा, अन्यथा या पुढचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आम्ही आता मंत्र्यांच्या घरावर आज आम्ही करत आहोत, परंतु उद्याचं आंदोलन संपूर्ण देशातील कामगार एक मोठा मोर्चा दिल्लीत आम्ही डिसेंबरमध्ये करणार आहोत. आणि तरी सरकार जागं झालं नाही तर या देशातील 70 लाख जे पेन्शनर्स आहेत बेमुदत जेल भरो आंदोलन करून कोणत्याही प्रकारचा जामीन घेणार नाही, असं जीवावर उदार होऊन सर्व पेन्शनर आंदोलन करणार आहेत. सरकारने आता आमचा कंठाचा आत्मा पाहू नये आणि लवकर निर्णय घ्यावा यासाठीचं आजचं आंदोलन आहे. आदरणीय मंत्री महोदयांनी आमच्या मागण्या समजून घ्याव्यात. पोलिसांनी आमच्या परमिशन नाकारलेली आहे, परंतु सर्वांचा राग आहे म्हणून आमचा मोर्चा हा निघणार आहे. मी रमेश वणाजी सूर्यवंशी, ईपीएस 95 फेडरेशन नाशिक जिल्हा. आज गेल्या अनेक वर्षापासून भारत सरकार हे ईपीएस 95 पेन्शनधारकांना आश्वासनावर लटकून ठेवत असून आज रोजी आम्हा सर्व लोकांना उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे. आमच्या उदरनिर्वाहासाठी किमान आम्हाला 9000 रुपये पेन्शन दरमहा मिळाली पाहिजे आणि तशा पद्धतीचं आश्वासन या सरकारच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी देण्यात येऊनही आमची फसवणूक करण्यात आलेली आहे. आज आम्हाला जगण्या इतकी पेन्शन मिळत नाही, आम्हाला कोणत्याही पद्धतीच्या आरोग्य सुविधा मिळत नाही. आज जी पेन्शन आम्हाला मिळते ती अतिशय तुटपुंजी आहे, त्याच्यावर आम्ही जगू शकत नाही आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारने दिलेले आश्वासन पाळण्याबाबत त्यांना आठवण करून देण्यासाठी आजचा हा आमचा तिरंगा मार्च काढण्यात आलेला आहे. या देशाच्या 75वी साजरी होत असताना ज्या कर्मचाऱ्यांनी अहो रात्र हाडाचं काळ करून रक्ताचं पाणी करून काम करून या देशाला महासत्ता बनवण्याकडे नेण्याचं कामगिरी केलेली आहे, त्या कर्मचाऱ्यांवर आज या नाकर्ते सरकारमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या मोर्चात नाशिक जिल्हाभरातील सर्व 162 आस्थापनातील विविध संघटनेचे लोक सामील झाले असून या पुढील काळात जर सरकारचे डोळे उघडले नाही, सरकारला जर ऐकायला गेलं नाही, तर पुढचं आंदोलन
अतिशय भव्य असं होईल याचं कारण असं आहे. सरकारला जरी वाटत असेल हे म्हातारे काही करू शकत नाही, पण म्हातारे हे सगळं काही करू शकतील असं मी या ठिकाणी आपणामार्फत सरकारला इशारा देऊ इच्छितो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला जगण्याइतकी 9,000 रुपये पेन्शन द्या, मोफत वैद्यकीय सुविधा द्या. ईपीएस 95 फेडरेशनचा. नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर फेडरेशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार भारतीताई पवार यांना निवेदन सादर करण्यात आलंय. लवकरात लवकर ईपीएस 95 पेन्शनर्सच्या विविध मागण्या मान्य करून न्याय देण्याची मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.